श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल आणि मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्याच व्हिडिओमधून काय आपल्या आयुष्यातून पण थोडासा आपण वगळतो तो विषय म्हणजे घरातले बाथरूम आणि टॉयलेट। आपण सगळं घर चकचकीत करतो, मात्र कधी कधी आपण ह्याचं महत्त्व विसरतो की हे नाही केल्यानं काय होतं। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की जिथं घाण, जिथं अडगळ, तिथे राहू नेहमी राहू ग्रह वास करतो। आणि राहू जर घरात एखाद्या ठिकाणी वास करत असेल तर मग घरामध्ये काय काय परिणाम होतात? तर घरामध्ये आजार पण येते, घरामध्ये कटकटी वाढतात, तुम्हाला सतत औषधे घ्यावी लागतात, तुमच्या मागे इतकी कटकट लागते की तुम्ही काय झाले नक्की, आपण कुठं चुकतो याचा विचार करतो। त्यामुळे दिशा जितक्या महत्त्वाच्या आहेत वास्तुशास्त्रामध्ये, जितक्या दिशा टॉयलेट बाथरूमच्या दिशांना सुद्धा खूप महत्त्व आहे। आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करूया की त्याची दिशा नक्की कोणती असावी, कारण दिशा जर चुकूनही टॉयलेटची चुकली किंवा बाथरूमची चुकली तर तुमच्या आयुष्यात साडेसातीपेक्षा आपण म्हणतो ना नरक यातना, त्या आपल्याला मागे लागतात। जर तुमचा विश्वास नसेल तर कृपया हा व्हिडिओ नाही पाहिलात तरी चालेल, मात्र तुम्हाला कधीही बघा, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र बरोबर सांगतं की तुम्हाला नक्की काय केलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो फार खर्च न करता अगदी छोटे छोटे उपाय करून तर तुम्हाला त्वरित फरक असा जो म्हणतो आपण तो जाणवतो। आता तुम्हाला मी माझ्यावरूनच सांगते, जेव्हा मी लग्नहून इकडं आले तेव्हा आमचं जे जुनं घर आहे, जे तुम्ही पहिल्या व्हिडिओंमध्ये बघत होतात, त्याची टॉयलेटची दिशा अत्यंत चुकीची होती। आता ही सगळी लोकं म्हणजे जुनं जेव्हा घर बांधलं, अतिशय आमचं ते घर जुनं आहे, जेव्हा बांधलं तेव्हा वास्तुशास्त्र प्रचलित नव्हतं असं नाही, मात्र लोक जास्त विचार करत नव्हते त्या गोष्टींचा, आणि मग वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या एक पिढी दुसरी पिढीसुद्धा त्रास सोसत असे। त्यानंतर जेव्हा मी आले तेव्हापासून माझा प्रयत्न होता की आपण हे पहिल्यांदा बदलायचं, आणि तुम्हाला खरं सांगते की ते बदलायच्या आत जे त्रास मागं लागले होते त्याच्या 5% त्राससुद्धा जेव्हा आम्ही आमची टॉयलेटची दिशा बदलली त्यानंतर राहिले नाहीत। त्यामुळे या गोष्टींना आपल्याला नाकारून चालणार नाही, कुठंतरी शास्त्र वास्तुशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर आज आपण बघणार आहोत की जरी समजा तुमची दिशा चुकीची असेल नसेल, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी तुम्हाला काही उपाय किंवा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बाथरूमविषयी। सगळ्यात पहिली गोष्ट, बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या ठेवू नका। असं नाही की सगळ्याच भरून ठेवा असंही म्हणत नाही मी, पण किमान एक बादली जर तुमच्याकडे बाकीच्या आहेत तुम्ही त्या स्वच्छ घासून पुसून पालथ्या घाला किंवा सरळ ठेवा, मात्र एक बादली कायमस्वरूपी तुमच्या बाथरूममध्ये भरलेली पाहिजे। तुमच्याकडे जर पाण्याचा थोडा तुटवडा असेल तर छोट्या साईजची बादली घ्या, मात्र ती बादली कायमस्वरूपी बाथरूममध्ये भरली पाहिजे। आपण कुणीही गेलात ती बादली थोडी रिकामी झाली पुन्हा ती भरली गेली पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे पहिली गोष्ट आहे की बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवायची नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही आता बांधण्याच्या विचारात असाल किंवा तुमची बाथरूम दुरुस्ती करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जोर द्यायचा आहे की बाथरूममध्ये निळ्या रंगाचा वापर जास्त व्हावा। निळा रंग शनीचा आहे आणि त्यामुळे शनी राहू हे दोन्हीही आपल्यावर प्रसन्न राहतात आणि तिथं वास कमी करतात, आणि समृद्धी शांतता शुभता हे सगळंच आपल्याला मिळतं। कारण आपली जी काही घरातली निगेटिव्हिटी आहे ती अडगळ आणि बाथरूम टॉयलेट इथं असते, त्यामुळे हे जर उपाय आपण केले तर आपल्यासाठी ते खूप चांगले आहेत। त्यामुळे जर बांधण्याच्या विचारात असाल तर निळा डार्क नाही, जो स्काय ब्लूच्या पुढचा थोडा असतो ती शेड तुम्हाला नक्कीच निळ्या पांढऱ्या टाईल्स तुम्ही बाथरूममध्ये लावू शकता। आता ज्यांनी घरं बांधली आहेत मात्र ज्यांना आता हे शक्य नाही आहे त्यांनी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे जरी टाईल्स असल्या तरी आणि नसल्या तरी बादली पहिल्यांदा तुम्हाला निळ्या रंगाची बाथरूममध्ये एक आणायची आहे, निळ्या रंगाचा मग तुम्हाला बाथरूममध्ये आणायचा आहे, निळ्या रंगाचे साबणाचे बॉक्स आपण वापरू शकतो, निळ्या रंगाचा वॉशिंगचा म्हणजे कपडे धुण्याचा जो ब्रश असतो तो वापरू शकतो। म्हणजे निळा रंग तुम्ही जितका बाथरूममध्ये वापराल, एखादी खिडकी असेल तर त्याला निळ्या रंगाचा तुम्ही छोटासा वॉलपेपर वगैरे जो असतो तो लावू शकता खिडकीला किंवा वरच्या बाजूला। असं करून त्या निळ्या रंगाचा वापर तुम्ही जितका जास्त कराल तेवढा तुम्हाला शनीचा त्रास कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल।
त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला अत्यंत बाथरूम टॉयलेट स्वच्छ ठेवायचं आहे. आलाय जाऊन तसंच पडलंय असं नाही. रोजच्या रोज तुम्हाला फिनेल, तुम्ही जे काही वापरता किंवा साबण पावडर जे असेल ते वापरून तुम्हाला असं नाही. खूप बायकांना सवय असते की कपडे धुतलेलं पाण्यानंच तुम्ही बाथरूम घासा, घाणीनंच घाण नाही घासायची. ते पाणी तुम्ही ओतू शकता बाथरूममध्ये, पण त्यानंतर स्वच्छ बादलीत एका पाणी घेऊन स्वच्छ पाण्याने तुम्हाला बाथरूम टॉयलेट घासायचं आहे. माझं पटत असेल तर सांगा की किती बायकांना सवय आहे की धुणं भिजवलेलं पाणी उरलं की त्यानं घासून घ्यायचं. असं करू नका. त्या पाण्यामध्ये ऑलरेडी मळ असतो आणि त्याच मळानं आपण पुन्हा मळ घासणार हे योग्य नाही आहे. टॉयलेटची जी स्वच्छता, बाथरूमची जी स्वच्छता आहे ती डायरेक्टली आपल्या शरीरावर तर परिणाम करते. म्हणजे आपल्या लेडीजला तर बघा, आपण जे काही युरिन पास करू किंवा काय ते आपल्याला बसून करावं लागतं आणि आपली आपली ती जी जागा आहे ती इतकी नाजूक आहे की तिथून रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून टॉयलेट स्प्रे एक मिळतो. जरी तुम्ही प्रवासात गेलात, जरी कुठेही तुम्ही अगदी सरकारीमध्ये जरी तुम्हाला जावं लागलं तरी तो स्प्रे वापरा. आणि स्प्रे जर तुम्हाला शक्य नसेल तर कुठंही पेट्रोल पंपावर जा, स्टँडवर जा, लक्षात घ्या 3 ते 4 बादल्या ओतल्याशिवाय त्या जागेवर तुम्ही बसू नका. कारण त्यातून रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा खूप होतो. म्हणजे जशी वास्तुशास्त्रीय कारणे आहेत तशीच तुमच्या आजारासाठी ही सुद्धा कारणे, म्हणजे बाकी कारणे पण महत्त्वाची आहेत की टॉयलेट बाथरूम स्वच्छ का असावं. अतिशय स्वच्छ, जसं तुम्ही घराची फरशी रोज पुसता, किचन रोज घासता, तसं अगदी तुम्ही ग्लोव्ज लावा वाटलं तर आणि ग्लोव्ज लावून तुम्ही ते स्वच्छ करा. मात्र स्वच्छ हे झालंच पाहिजे. बाथरूममधले जे नळ आहेत ते कधी पाणी ठिप 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 ठिबकणारे नसावेत. पहिली गोष्ट, पाणी वाया जातं, बरोबर आहे, पाण्याचा विनाकारण अपव्यय होतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यात सुद्धा असं म्हटलं जातं, वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की नळाला गळती लागली की घराला गळती लागते. म्हणून दोन्हीही नसावं. तुमचे जे भिंत आहे त्याची कधी पापुद्रे निघालेले नसावेत. भिंतीचे कुठल्याही घरातल्या बाथरूममधल्या टॉयलेटमधल्या थोडं सिमेंट आणा. जरी भाड्याचं घर असेल तरी सध्या तुम्ही तिथं राहताय, त्याची थोडी थोडी परवडणारी डागडुगी घरच्या घरी आपल्याला करायची आहे. म्हणून रेषा पडलेल्या भिंती असतील तरी तिथं सिमेंट भरा, रंग द्या, ते झाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला शारीरिक त्रास कमी होणार. त्याचप्रमाणे बाथरूममध्ये तुम्हाला नेहमी खडे मीठ आणि कापूर. आता काही जण म्हणतात की ताई लक्ष्मी आहे, मीठ हे लक्ष्मी आहे. अगदी मान्य आहे की मीठ लक्ष्मी आहे. तुम्हाला खडे मीठ, जाड मीठ जे मिळतं ते मीठ तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचं आहे. कारण मीठ जसं लक्ष्मी मानतो आपण तसं मीठ निगेटिव्हिटी पण खेचून घेण्याचं काम करतं. आणि जर मग तुम्हाला नको वाटतंय की मीठ कसं ठेवू तर तुम्ही मीठ ठेवू नका. तुम्ही काय करा, एक काचेचा किंवा कोणताही शक्यतो काचेचा बाऊल घ्या, त्यात एक मोठा तुरटीचा खडा ठेवा. कापूर ठेवला तरीही चालेल. कापूर काहीच नको वाटत असेल, कापूर पण आपण म्हणतो की आपण देवाला वापरतो, अशा वेळेस तुरटीचा खडा तुम्ही आठवणीनं बाथरूममध्ये दर 8-15 दिवसाला शनिवार टू शनिवार नियम करून घ्यायचा की बाथरूममधला पहिला खडा काढायचा, टॉयलेटमधला पहिला खडा काढायचा, दुसरा ठेवायचा. भाड्याच्या घरात राहत असाल तरी आणि स्वतःच्या घरात राहत असाल तरी बाथरूममध्ये हे छोटे छोटे उपाय तुम्हाला कमालीचे रिझल्ट दाखवतील हे मी तुम्हाला सांगू शकते. कारण मुख्य आपला राहू सुधारतो, आपला शनी सुधारतो आणि आपल्या आयुष्यात भरपूर सुख, समाधान, संपन्नता येते. करून बघा आणि मग मला रिझल्ट सांगा. श्री स्वामी समर्थ.